गुड इव्हनिंग एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? वेलकम टू माय चॅनल. तर काल ज्या मी मार्केटमधून वस्तू मला दाखवल्या त्या मी कालच सेट केल्या सगळ्या फ्रीजमध्ये. पण जे पनीर मला बनवायचं होतं तर ते मला काल बनवायला वेळ नाही झाला, त्यामुळे ते मी आज ट्राय करणार आहे. तर मी फर्स्ट टाइम हे ट्राय करणार आहे की मी बाजारातून पॅकेट मिल्क आणलेलं आहे आणि क्रीम आणलेलं आहे आणि त्यापासून मी फर्स्ट टाइमच पनीर बनवणार आहे. तर त्यासाठी मी आधी छोट्या क्वांटिटीत बनवणार आहे, तर ती रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. जरी मी फर्स्ट टाइम ट्राय करत असेल तरी कदाचित ती व्यवस्थित सक्सेसफुल होईल रेसिपी. तर बघूयात आपण प्रयत्न करून पनीर बनतंय का ते. चला, तर मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं तुम्हाला की इथे पनीर मिळत नाही, टोफू मिळतं. ते सोयाबीनच्या दुधाचं पनीर सारखं बनवलेलं असतं, पण म्हणजे त्याला पनीरची टेस्ट नसते. तर मग इथे पनीर बनवण्यासाठी मी ट्राय करणार आहे आज. तर मी हे मार्केटमधून फुल क्रीम मिल्क आणलेलं आहे आणि हे क्रीम आणलेलं आहे, क्रीमर म्हणजे दुधाचं आणलेलं आहे. तर हे मिक्स करून मी एकदा बॉईल करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू रस टाकून मग आपण पनीर बनवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग मी आता हे मिक्स करते. आता ना याच्यात हे क्रीमर टाकते मी थोडं. आता मी एक उकळी येईपर्यंत हे टाकून घेणार आहे. आलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हा लिंबू रस टाकणार आहे. तर हा अर्धा लिंबाचा रस आहे आणि जेवढा लिंबू घेतलाय तेवढंच मी त्यात पाणी ऍड केलंय. तर आता एक एक चमचा लिंबू मी टाकत जाईल आणि बघू आता आपण कुठपर्यंत ते दूध फाट. मिश्रण त्याच्यात टाकलं आणि एकदाच फक्त ढवळून घेतलं. तर आता हे ह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे मी एका कापडात बांधून ठेवणार म्हणजे मग याचं पनीर व्यवस्थित घट्ट होईल. तर ना आता मी एक भांडं घेतलंय आणि त्याच्यावर ही गाळणी ठेवलेली आहे, मोठी गाळणी, आणि त्याच्यावर मी एक खडकं ठेवते. हे माझा रुमाल किचन साठीच आहे, आम्ही थालीपीठ वगैरे करायला पण वापरते. तर मग याच्यामध्ये आता मी हे पाणी गाळून घेणार आहे, म्हणजे या रुमालामध्येच पनीर आपलं सेट होईल.
आता यामध्ये पनीर काढल्यानंतर मी थोडं गार पाण्याने ते धुवून घेईन. असं गार पाण्याने धुतल्यामुळे मग आपण लिंबू त्यात ऍड केलेले तर लिंबाचा आंबटपणा त्या पनीर मध्ये उतरणार नाही, म्हणून मग गार पाण्याने ते स्वच्छ धुवून घेते. पनीर बांधून ठेवेन. आता यातलं पूर्ण पाणी पिळून मग मी हे पनीर बांधून ठेवेन. मला जेवढं जास्तीत जास्त ह्याच्यात पाणी पिळता आलं तेवढं मी पिळलं. आता मी यामध्ये पनीर भाजलं. तरी ना मी टुंबाल्याची घडी करून याच्यात पनीर ठेवलेलं आहे आणि याच्यात मी आता काहीतरी जाड ठेवेन. हा ड्रायफ्रुटचा डबा ठेवेन म्हणजे मग अजून पण याच्यातलं पाणी जर काही असेल तर मग ते खाली निघून जाईल. आणि हे पाणी मी टाकून देणार नाही आहे, ह्या पाण्यात सुद्धा खूप प्रोटीन्स असतात त्यामुळे हे कणिक मळण्यासाठी वगैरे पाणी मी यूज करेन. तर जवळपास एक तास झालं मी हे पनीर बांधून ठेवलं होतं, आता बघूया आपण हे सेट झालंय का. तर आपलं पनीर चांगलं सेट झालेलं आहे म्हणजे आपला प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे. तर तुम्ही असं म्हणताय की आम्ही सुद्धा दुधापासून पनीर बनवतो त्यात केवढं विशेष, तर ह्यात विशेष असं आहे की आपल्याकडे पाश्चराईज मिल्क मिळतं आणि त्याच्यामुळे त्याच्यात साय पण असते आणि त्याच्यामुळे ते पनीर बनायला त्याची हेल्प होते. पण इथे ना टेट्रा पॅक मिल्क मिळतात त्याच्यामध्ये त्याच्यात क्रीम वगैरे सगळं त्यांनी काढून घेतलेलं असतं त्याच्यामुळे ह्या दुधाचं सहजरित्या पनीर बनत नाही. तर कदाचित ना आपण नुसतं दुधाचं पनीर बनवण्याचा प्रयत्न केला असता तर पनीर बनलंही नसतं, पण मी त्याच्यात थोडं क्रीम ऍड केल्यामुळे त्याला थोडासा घट्ट पण आला आणि त्याच्यामुळे ते पनीरचा क्यूब बनलेला आहे. तर आपल्या इंडियामध्ये पनीर मिळणं किती इझी आहे ना, म्हणजे आपण किती लकी आहोत की आपल्याला कुठल्याही डेअरीमध्ये गेलं तर पनीर लगेचच अव्हेलेबल असतं. तर इथं अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या रेडिली अव्हेलेबल नसतात तर त्या आम्हाला काही ट्रिक्स अँड हॅक्स करूनच बनवाव्या लागतात. तर हे जे बाहेर देशात राहणारे लोक आहेत त्यांना ते कळतं, त्या गोष्टींचं महत्त्व कळतं की बऱ्याच गोष्टी ते उपलब्ध नसतात. तर अशा आम्ही त्या गोष्टींवर काय काय उपाय काढतो किंवा कुठले ट्रिक्स वापरून आम्ही त्या गोष्टी आमच्या आहारात आणण्याचा प्रयत्न करतो हे मी माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओनं तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर त्यासाठीच अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.